नमस्कार मित्रांनो एस पी वर्ल्ड ट्रिपल सिक्स चॅनलमध्ये सर स्वागत आहे एक वीस हजारला मार्केट टेकल्यानंतर जे काय सतरा जुलैला मार्केटमध्ये वीस हजारच्या टोटल असं वाटत होतं पण तिथून एक रेजिस्टन्स लागलेलं आहे ते कंटिन्युअस चार वीक चार वीकमध्ये मार्केट पुन्हा एकदा एकोणीस हजारच्या घरात येताना दिसत आहे तर वीकली जर कॅन्डल्स बघितल्या तर मार्केट एक सतरा हजारपासून मार्केट वीस हजारपर्यंत गेलं होतं एक चार चार पाच महिन्यामध्ये तिथून पुढं आता थोडा रिजिस्टन्स लागलेला आहे आणि असं वाटते की पुढचा वीकली सपोर्ट जो बघितला तो आहे एक तो एकोणीस हजार आणि त्याच्यानंतर अठरा हजार आठशेचा सपोर्ट तरी असा आपल्याला दिसतो डेली कॅन्डल्सवर बघायचं झालं तरी सुद्धा तेच आहे मार्केट आत्ता फिफ्टी डेज मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्टला आहे एकोणीस हजार तीनशे हा जर ब्रेक केला तर मला असं वाटतं की मार्केट अठरा हजार आठशेपर्यंत खाली येऊ शकतं एकोणीस हजार एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे आणि तो जर ब्रेक झाला तर अठरा हजार आठशेपर्यंत मार्केट खाली येऊ शकतं कारण महागाई तशी वाढत आहे गोल्डची प्राईस पण कमी होत आहेत आणि कमी होण्याचे काही चान्सेस दिसत नाहीत थोडं रिसेशन पण येत आहे तर ही जी कारणं जर बघितली तर मार्केट अजून थोडं एक बिअरिश मोडमध्ये राहू शकतं तर हे जरा मार्केटचं ॲनालिसिस ह्या आठवड्याचे तीन स्टॉक आपण बघितलेले आहेत तर त्यातला पहिला स्टॉक घेतलेला आहे तो सालासार टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड शंभर रुपयेच्या आतला स्टॉक आहे स्मॉल कॅप कॅटेगरीचा आहे मेटल सेक्टरचा स्टॉक आहे एक वर्षाचा जर याचा रिटर्न बघितला तर एटी सेवन पर्सेंटेज याचे रिटर्न आहेत आणि लास्ट वीक बघितला तर ऑलमोस्ट चार टक्के पाच टक्केच्या आसपास रिटर्न दिलेले आहेत आणि लास्ट वन डे बघितला तर एट टक्केच्या आसपास रिटर्न दिलेले आहेत कुठेही आपल्याला रेड फ्लॅग दिसत नाही फक्त याचं व्हॅल्युएशन आहे कारण सेक्टरच्या पीईपेक्षा याचं काय पी ह्याचा का है। जास्त आहे पिअर कम्पॅरिझनमध्ये टाटा स्टील जी एस डब्ल्यू आहे त्याच्या आणि जर आपल्याला ग्राफ बघायला झाला जर कंपॅरिझनचा तर तुम्हाला कळेल की एक वर्षाचा ग्राफमध्ये म मुवमेंट जास्त प्रमाणात सारासारा स्टीलमध्ये झालेली आहे कुठेही आपल्याला रेड कलरचा फ्लॅग दिसत नाही प्रमोटर होल्डिंग असेल किंवा इन्स्टिट्युशनल होल्डिंग ट्रेंडमध्ये कुठेही आपल्याला जाणवत नाही तर फॉरेन एफ आयचं पर्सेंटेज फक्त बारा टक्क्यावरून नऊ टक्क्यावर आलेले आहे जे जून दोन हजार तेवीसचा हा शेअर होल्डिंगचा पॅटर्न आपल्याला दिसतो आहे तर हा स्टॉक आहे तो आपण विचारात घेऊ शकतो घ्यायचा का नाही स्टॉक येत आपण स्वतः अनालिसिस करून तुम्ही ठरवू शकता अदरवाईज जस्ट तुमच्या वॉटरिशमध्ये ठेवू शकता तर एक सत्तावन्न अठ्ठावन्नचा याचा रेजिस्टन्स आहे जोवर हा रेजिस्टन्स तुटत नाही तोपर्यंत हा शेअर आपल्याला बाय करायचा नाही पण वॉशलिस्टमध्ये काय ठेवायचं आहे हे जे काय वॉल्यूम दिसतं आपल्याला हे वॉल्यूम जबरदस्त बाईंग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याचे पहिले लेवल असेल की सत्तावन्न पॉईंट पन्नास जेव्हा ही लेवल तुटेल त्यावेळी आपण तो स्टॉक आपण बाय करू शकता तर हा झाला पहिला स्टॉक आ... टेक्नॉलॉजी दुसरा स्टॉक जो घेतलेला आहे तो पुन्हा हाऊसिंग सेक्टरचा आहे तो म्हणजे अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंटने सुद्धा चांगले रिटर्न दिलेले आहेत परफॉर्मन्स याचा चांगला आहे लार्ज कॅप कॅटेगरीचा स्टॉक आहे निफ्टी हंड्रेडमधला मधला स्टॉक आहे जर तुम्ही बघू शकता इथे एक वर्षाचा जर रिटर्न बघितला तर अकरा टक्केच्या आसपास रिटर्न यांनी दिलेले आहेत डिव्हिडंड सेक्टरच्या पीईपेक्षा थोडासा हाय व्हॅल्युएशनला आहे फोरकास्टिंग फिफ्टी वन पर्सेंट दिलेला आहे एंट्री पॉईंट कुठेही तुम्हाला लो तुम्हाला इथे रेड फ्लॅग्स दिसत नाही की जेणेकरून हा आत्ता रिस्कमध्ये आहे असं वाटतोय आणि इन्कम uh, स्टेटमेंट थोडंसं याचं कमी झालेलं आहे ग्रोथ जी का आहे म्हणजे इंडस्ट्रीचं ॲव्हरेज बारा पॉईंट आहे तर ह्याचं किती आठ पॉईंट अठ्ठेचाळीस आहे आणि uh, बाकी कुठे तुम्हाला इथे रेड फ्लॅग वगैरे दिसत नाही फक्त हा जो काही प्राईस कंपॅरिझनचा जो डेटा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा आता दोन नंबरच्या रेसमध्ये आहे एक नंबरला अल्ट्राटेक दिसतो एक वर्षाच्या दो ह्याच्यामध्ये दोन नंबरला अंबुजा सिमेंट आपल्याला दिसतो ह्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हाय प्लेज प्रमोटर होल्डिंग पण हा स्टॉक आपल्याला काय करायचे ट्रेडिंग बेडसाठी तुम्ही हा स्टॉक ठेवू शकता अदरवाईज तुम्ही हा ह्याचा अभ्यास करू शकता तर तो दुसरा स्टॉक आहे अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंट चार्टवर बघितला तर दोन हजार म्हणजे डि डिसेंबर दोन हजार एंडला हा सहाशे रुपयाला होता तिथून स्टॉक ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट खाली आला होता आणि त्याच्यानंतर मार्केट हळू हा स्टॉक हळूहळू हळूवर एक साडेचारशे चारशे ऐंशीपर्यंत हा स्टॉक गेलेला आहे पुन्हा स्टॉकने चांगली पकड पकडलेली आहे आणि आत्ता स्टॉक जस्ट त्याने टच केलेला आहे अबाउट फिफ्ट टू फिफ्टी डेज मुव्हिंग एक्सपोनेन्श फिफ्टी डेज मुव्हिंग ॲव्हरेजवर त्यानं टच केलेलं आहे तर आता जर तुम्हाला स्टॉक घ्यायचा झाला तर याची मी एक लेवल सांगतो टेंटेटिव्ह तर बाईंग प्राईस असेल चारशे पन्नासच्या आसपास आणि याचा स्टॉप लॉस तुम्हाला लावायचा असेल असे। तर तुम्ही ह्याचा स्टॉप लॉस चारशे पंचवीसला लावू शकता आणि टार्गेट ह्याचं तुम्ही दहा टक्केच्या आसपास तुम्ही ह्याचं टार्गेट ठेवू शकता शॉर्ट टर्ममध्ये तर हा झाला दुसरा स्टॉक आणि तिसरा स्टॉक बघायचा आहे ज्याच्यामध्ये मला आता स्ट्रेंथ वाटते तो म्हणजे भारत फोर्ज भारतामध्ये फोर्जिंग इंडस्ट्री तशा कमी आहेत पण भारत फोर्ज ही नावाजलेली कंपनी आहे भारत फोर्ज टॉप कंपनी आहे आणि नाही म्हटलं तरी आ, निफ्टी टू हंड्रेड एक स्मॉल अँड मिड कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे आणि सेक्टरच्या पीपेक्षा हाय व्हॅल्युएशनला आहे ह्याचा प्रॉब्लेमच आहे की हा थोडा हायर रेंजला स्टॉक असतो पण याचे रिटर्न पण त्याने दमदार दिलेले आहेत एक वर्षाचा रिटर्न बघितलं तर ऑलमोस्ट चौतीस पस्तीस टक्के आहे एक म मागील एक महिन्यात तेरा टक्के रिटर्न दिलेला आहे नॉट जो माणसाला वर्षाला मिळतात इथं महिन्याला दिलेला आहे याने ह्या स्टॉकने आणि एक दिवसाला ह्याने ऑलमोस्ट दोन टक्के दिलेला आहे तर हा स्टॉक तुम्ही स्टडी करू शकता आणि इकडे जर बघितला तर फोर याच्या कम्पॅरिझनमध्ये कुठले स्टॉक घेतलेले आहेत तर भारत फोर्ज आत्ता एक नंबरला आहे जी एस डब्ल्यू ते दाखवते टाटा स्टील दाखवते कारण फोर्जिंग जे जे काही कंपोनंट असतात ते टफ असतात जसं काही जसं स्टील असतं तसं तर हे हा स्टॉक तुम्ही विचारात घेऊ शकता तर तो आहे भारत फोर्स आणि चार्टवर कसा दिसतो तो आपण बघूया भारत फोर्स भारत फोर्स जर बघितला तर त्याने न आत्ता जस्ट ब्रेकआउट दिलेला आहे इथं नऊ ऑगस्ट रोजी त्याने ब्रेकआउट दिलेला आहे जो ब्रेकआउट होता नऊ नऊशे वीसचा नऊशे वीसचा चा रेजिस्टन्स तो मागच्या वर्षीचा डिसेंबरचा होता ऑलमोस्ट एक आठ महिन्यामध्ये त्यानं एक साडेसातशेपर्यंत पर्यंत खाली जाऊन पुन्हा त्यांना तो ब्रेकआउट दिलेला आहे आता ब्रेकआउट होऊन थोडं कॉन्सोलिडेशन होईल या स्टॉक मध्ये हा स्टॉक इथे एक प्रकारचा तुम्हाला बघायला मिळेल इथे एक प्रकार तुम्हाला एक फ्लॅग पॅटर्न दिसत आहे आपल्याला हे एक फ्लॅगचे जो काय स्टिक असते आणि इथे एक असा ब्लॅक पॅटर्न दिसत आहे तर जावी आई, जावी तो फोड़े हा स्टॉक नऊशे ज्यावेळी नऊशे ऐंशी ज्यावेळी तोडेल तिथून पुढे स्टॉक हा वरच्या रेंजमध्ये राहील तर हे झाले महत्त्वाचे स्टॉक निफ्टीमध्ये बेरिश वातावरण राहू शकतं अठरा हजार आठशेपर्यंत मार्केट येण्याची चिन्हे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा थँक्यू